जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बुद्रुक येथे 73वा स्वातंत्र्यदिन उत्सव साजरा. जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अडगाव येथे 15 ऑगस्ट 2019 रोजी भारताचा 73वा स्वातंत्र्य दिवस उत्साह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात झेंडावंदनाने करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय प्राध्यापक रवींद्र जाधव सरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व गणमान्य व्यक्तींना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेतील शिक्षक संतोष सोळंकी यांनी तंबाखू मुक्त भारताची शपथ दिली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये अडगाव बुद्रुकला अकोला जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त करून देणाऱ्याकरता केलेल्या अथक परिश्रमासाठी अडगाव बुद्रुकच्या समस्त ग्रामस्थांचे कौतुक करण्यात आले. 15 ऑगस्ट व रक्षाबंधन एकत्रित आल्यामुळे वर्ग 9वीच्या रिटेलच्या विषयाच्या विद्यार्थ्यांनी विविध साहित्याच्या माध्यमातून हाताने आकर्षक अशा राख्या तयार केल्या व तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व व्यक्तींनी तसेच विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांचे व रिटेल शिक्षक अभिजित लोखंडे सरांचे कौतुक केले. कोल्हापूर, सांगली व इतर महाराष्ट्रातील भागांमध्ये आलेल्या महापुराकरिता मदतनिधी उपस्थित असलेल्या सर्व गणमान्य व्यक्तींनी, शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मदतनिधी म्हणून पूरग्रस्तांना स्वेच्छेने दिला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गोपाल कोल्हे, माजी सरपंच अशोक घाटे, डॉक्टर मनमोहन व्यास, पोलीस पाटील हितेश हागे, सुभाष देवने, प्रल्हाद भोपडे, शिवाजीनगर सरपंच गणेश सोळंके, पत्रकार माणिक घाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. संजय भटकर, अकोला एक्सप्रेस न्यूज, अडगाव, तेल्हारा.